आम्ही खूप वरतून चढून आलो, आता खाली नाही का खूप, आता दरी बिरी कोसळली. बघा तुम्ही काय करायचं, तुम्ही तुळजापर्यंत पोहोचलो आपण. जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय. तर आज आपण चाललोय जीवधन फॉर्ट. जवळपास 2 महिन्यानंतर लास्ट ट्रेक आपण हरिश्चंद्र गेला होता आणि त्यानंतर हा पहिलाच ट्रेक आहे पावसाळ्यातला जून एंडिंगचा. तर आज आपल्या सोबत एक नवीन ट्रेकर आहे माधव म्हणून, हा वाडा वाड्याचा आहे आणि आपलं रेग्युलर केतन आलाय. तर आम्ही तिघेच आहेत, बाकी मेंबर्सनी आज कल्टी मारलेली आहे, वेळेवरती गंडवलेलं आहे आपल्या भाषेत सांगायचं तर. जीवधन पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वसलेला हा किल्ला, मुंबईवरून ह्या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला माळशेज घाटातून प्रवास करावा लागतो. मुरबाड माळशेज मार्गाने प्रवास केल्यानंतर खाली उतरल्यावर मड पारगाव फाटा आहे. या फाट्यावरून उजवीकडे जाणाऱ्या रस्त्याने जवळपास 29 किलोमीटरचा प्रवास करून आपल्याला गडाच्या पायथ्यापाशी असलेल्या घाटघर या गावापर्यंत पोहोचावे लागते. ह्या रस्त्याने छोटे मोठे घाट पार करत निसर्गाचा आनंद घेत आम्ही घाटघर गावापर्यंत पोहोचलो. आणि फायनली मित्रांनो, आपण आता हा बोर्ड बघत असाल, नाणेघाट जीवधन किल्ला, सरळ आपल्याला जायचंय. मस्त गार हवा आणि इकडचं वातावरण बघा, एकदम जबरदस्त वातावरण आहे, गार हवा येते मस्त. घाट कडूनच हा एक रस्ता आहे, असा कच्चा रस्ता आहे थोडासा. इकडचं जीवधन किल्ल्याला चढाई करायला जायला थोडस इझी आहे, वेगवेगळं आपण तिकडे आपल्या गाड्या पार्क करू शकतो. तिकडून नाणे घाट कडून आलो की मग त्यानंतर ही जीवधनची वाट आहे, इकडे आपण गाडी आपली पार्क केली आणि आता हा रस्ता आहे असा. आपले ट्रेकर्स पुढे चाललेत. जीवधन किल्ल्याच्या बेसला घाटघर विलेज आहे, त्या गावाच्या बेसपासून आपण चढाईला सुरुवात केली आहे आणि इथून जवळपास 1.5 तास लागेल किंवा त्यापेक्षा जास्तीत जास्त 2 तास. आणि किल्ला जो आहे तो आपल्या मागे पूर्ण किल्ला आहे, तो फिरायला 1 तास लागतो, म्हणजे 2.5 आणि उतरायला 1 तास, 3-4 तासाचा ट्रेक आहे. तर चला लवकरात लवकर चढू कारण उशीर झालाय, 11:30 वाजले आणि त्यात पाऊस पण नाही. समोर आहे तो जीवधन किल्ला आणि हा इकडे येतो वानरलिंगी सुळका जिथे व्हॅली क्रॉसिंग केली जाते, रॅपलिंग करतात. जीवधन किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून याची उंची सुमारे 3754 मीटर इतकी आहे. चढाईसाठी हा किल्ला मध्यम स्वरूपाचा समजला जातो. घाटघरच्या परिसरात असलेला हा पूर्वमुखी किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणेघाटापासून जीवधन किल्ला अगदी हकेच्या अंतरावर आहे. जीवधनच्या पायथ्याचे गाव म्हणजे घाटघर, बांबूची वने हे या गावाचे वैशिष्ट्य. वा वानरलिंगी सुळका कसा दिसतोय बघा. रिवर्स वॉटरफॉल, पाऊस नाही आहे त्याच्यामुळे पाणी वाहत नाही, आता असा ओसाडा पडलेला आहे.
शिवजन्माच्या वेळी 17 जून 1663 रोजी निजामशाही अस्ताला जात होती. शहाजीराजांनी या संधीचा फायदा घेतला आणि निजामशाहीचा शेवटचा वंशज मूर्तिजा निजाम याला जीवधनगडावरील कैदेतून सोडवले. त्याला संगमनेरजवळील हडसर किल्ल्यावर म्हणजेच पेमगिरी किल्ला येथे घेऊन गेले आणि त्याला निजामशाह म्हणून घोषित केले. यानंतर शहाजीराजे स्वतः वजीर बनले आणि मराठा साम्राज्याची पायाभरणी केली. आणि परत चढायला सुरुवात आता मात्र घनदाट जंगल चालू झालंय. साडे 11 ट्रेक चालू गेलाय. 11:52 वर गेल्यानंतर मला आठवण द्या, वरची माती यायची. हे बघा शेवगळी, शेवलीचं फुल बघा किती छान फुललं आहे. तर एक आहे, ही कळी आहे, याची भाजी करून खातात. मग इथे आता आपण ती हे का होणार ठिकाण लावतो तर याला खाजू नये म्हणून काकडा. मित्रांनो, मित्रांनो पावसाळा सुरू झाला आणि सगळेच जण आता डोंगरावर किल्ल्यांवर जातात. जेव्हा पण तुम्ही किल्ल्यांवर जाल तर जंगली गाडा असतात त्यांच्या बिया सोबत घेऊन जा. आता आम्ही हे बघा जांभळाच्या बिया आणल्यात सोबत. तर या जांभळाच्या बिया आम्ही असे चार पाच एकेका जागी टाकतोय. त्यातली एक जरी जगली तरी त्याच मोठं झाड होईल. आणि थोडं थांबत तुझं ओव्हरले गरजे म्हणजे त्या दूर येऊन चढायला. रविवार आणि ट्रेकला भयंकर गर्दी आहे वर. वरून जे ट्रेकर्स आले त्यांनी सूचना दिली आहेत की वर खूप गर्दी आहे, थोडं सावकाश सुद्धा. खूप वरतून चढून आलो आता खाली नाही का खूप. आता दरी बिरी कोसळली बघा तुम्ही जा काय करायचं तुमचं. जीवधनचा ट्रेक करताना हा इथे एक आजी आहेत, ते निंबू पाणी विकायला बसलेले आहेत. आणि इथून आता हे ना दोर टाकलेला आहे, त्या दोराला पकडून जाय. हा हा अर्ध्यापर्यंत चढाई झाली आहे आणि इथे या आजी आहेत, त्या निंबू पाणी विकतायत. तर त्यांनी सांगितलं की हे जे जंगल आहे जे त्याचं नाव राहाटी जंगल आहे आणि इथून ही जीवधनची पहिली पायरी आहे. पहिली पायरी इथून सुरुवात झाली अशी माहिती त्यांच्याकडून मिळाली. आपण येताना पुन्हा एकदा इथे थांबू आणि त्यांच्यासोबत थोडंफार अजून बोलू. चला आता आपण वर जाऊया पहिल्यांदा. ही जीवधन किल्ल्याची इथून पहिली पायरी चालू झालेली आहे. आता पायऱ्यांचा दुसरा टप्पा आहे. इथून सेफ्टी साठी रेलिंग दिलंय. थोडी देर के बाद वो बनन गिने हम सब काट के फेंक. इथून अजून अर्ध्या तासाचा ट्रेक बाकी आहे. वर थोडी गर्दी जास्त आहे संडे असल्यामुळे. आपली सगळे ट्रेकर्स पुढे गेले आणि फक्त मागे मी एकटा बाकी आहे.
आता असं रॉक पॅच आहे, दगडांचा भाग आहे पूर्ण. इथे पायऱ्या संपल्यात, थोडासा रस्ता जो आहे स्लिपरी झालेला आहे. आता पाऊस पडेल तर खूप मजा येईल. पुन्हा इथून पायऱ्या चालू झाल्यात. इकडे पण रेलिंग आहे. इथून थोडस पाणी पडतंय वरचं. हा पाण्याचा झुळझुळ आवाज चांगला मंत्रमुग्ध करून टाकतो. पंधरा मिनिटांचा ट्रेक बाकी आणि इथून आता पायऱ्या. कुठं इथून गेला का तुम्ही? हे बघा आपले शेतात तिकडे. इकड नाही येऊ, इकडनं याला घालून येऊ. जय जय जय. थोडस इकडे ग्रीप पकडावी लागेल आपल्याला पहिल्यांदा. दगडाला शेवाळ. अरे आपण पोहोचलोय इकडे. काय डबडब आहे. अर्धा पाऊन तासानंतर आपल्याला आपले टीम मेंबर भेटलेत आणि इकडे छान असं पाणी कोसळत त्याच्या खाली ते मजा घेत आहे. थोडा पाऊस पाहिजे होता, मस्त मजा आली असती. खालून ट्रेक करत इथपर्यंत आलो. आज पाऊस नव्हता त्याच्यामुळं घामाने अगदी ओले चिंब झालेलं. पण आता इथं हे वरून पाणी पडतंय पावसाचं आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय. आणि आजचा मस्त झाला जीवधनचा ट्रेक. जीवधन किल्ल्याचा हा व्ह्यू बघा. आम्ही तिकडनं त्या पायऱ्यांपासून थोडस हा इकडे कसा छोटा वॉटरफॉल आहे तिकडे आलोय आणि तिकडनं तो व्ह्यू दिसतोय. एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. परत इथून आता आम्ही जो मेन आपला पायऱ्यांचा पार्ट आहे त्या पॅचवर जाऊ आणि तिथून आपला ट्रेक कम्प्लीट करू. इथून एक 10 मिनिटाचा ट्रेक फक्त बाकी राहिला आहे. आणि आपल्या सोबत आज सचिन आहे. त्यानंतर सचिन सोबत आलेला एक मित्र सुद्धा आला. साधारण 2000 वर्षापूर्वी समुद्र मार्गे होणारा व्यापार नाणेघाट या मार्गाने कल्याण ते नगर आणि जुन्नर या ठिकाणी होत असे. या मार्गावर कर वसुलीसाठी घाटात एक गुहा खोदली असून जवळच एक प्रचंड मोठा दगडी रांजण आहे. त्यात जकातीची नाणी गोळा केली जात होती. 2 ते 3 दिवसातच हे दगडी रांजण नाण्यांनी भरून जात असे. मग जमा झालेले हे धन लपविण्यासाठी आणि नाणेघाटातील होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी जीवधन किल्ला बांधण्यात आला. जीवधन किल्ल्यावर जाण्यास 2 वाटा आहेत. पूर्वेची वाट शिड्या लावून सोपी केली आहे. पश्चिमेच्या वाटेवर छोटे कातळ टप्पे आहेत. एक दरवाजा, पाण्याची टाकी, अर्धे बांधीव आणि अर्धे खोदीव असे धान्य कोठार या किल्ल्यावर पाहायला मिळते. इथून थोडं पाणी पडते. थोडस जो पार्ट आहे तो दुपारी आहे कारण पावसाचं पाणी कंटिन्युअस पडतं आणि इथून जी तटबंदी आहे ती आता दिसायला लागलेली आहे. हे तटबंदीचा भाग आहे हा जीवधनचा. आणि इकडची जी तटबंदी आहे
इथले दगड बघा जरा कोसळण्याच्या अवस्थेत आहेत आणि आपण इकडनं चढाई करतो. तर पावसामध्ये कदाचित ते दगड उचलू शकतात, त्यामुळे इथून चढाई करताना जरा सांभाळून चढाई करावी. इकडची जर तटबंदी बघितली तर ती अजूनही सुस्थितीत आहे. गडाला दोन दरवाजे आहेत, एक जुन्नर दरवाजा आहे तो त्या बाजूला आहे. मग असे आपण रोपणे वर आलो इकडे बघ इकडे इकडं पुन्हा आपल्याला रोपणे जाताना खाली जायचं. महादरवाजातून आपण आत चाललोय. पुन्हा आता अशा पायऱ्यांचा भाग आहे. इकडे आल्यावर गर्दी खूप जास्त आहे. चल बघितलं मी, बघा पहिल्यांदा बघितलं सारखं करते. रविवारची गर्दी दरवाजातून आत आल्यानंतर इकडे वरही काही तटबंदीचा भाग आहे. इकडनं वर रस्ता गेला तो तिकडे, तिकडे नंतर जाऊया. त्या अगोदर आपण जो इकडचा गडाचा भाग आहे तो पहिल्यांदा भटकूया आणि मग नंतर या बाजूला जाऊ. तर हा रस्ता सुद्धा वानरलिंगी सुळक्याकडे जातो. इकडे पाण्याचं टाक आहे, पाण्याचं टाक्यापर्यंत पोचलोय. इथून आता वरचा जो भाग आहे त्या वरच्या भागात आपल्याला जायचंय, त्या टोकावरती वर आलो की हे दुसरं पाण्याचं टाक आहे आणि त्याच्या लगतच अजून एक पाण्याचं टाक आहे. आता खूप थकायला झालंय. तर तुम्ही माझ्या मागे जर बघितलं तर ते तिकडे जे दिसतंय ते एक पाण्याचं टाकं खाली होतं आणि त्याच्यानंतर इकडे दोन पाण्याचे टाके आहेत आणि जीवधनचं जे शेवटचं टोक आहे किंवा तो तिकडचा कडा आहे त्या पॉईंटला आपल्याला जायचंय. आता खूप भूक लागली आहे आणि त्यात सकाळपासून पाणी पिलेलं नाही. या टाक्यांच्या अगदी बाजूलाच हे बघा असे छोटे छोटे हे धबधब्याचे कुंड आहेत, म्हणजे अजून छोटे पाण्याचे टाके आहेत. ज्या किल्ल्यावरती वास्तू जास्ती असतात तर नक्कीच त्या किल्ल्याचा इतिहास जो असतो तो इतिहास मोठा असतो आणि जो काय आपण इतिहास अभ्यासला तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आलोयच. इथे मस्त आता निसर्गरम्य अशी झाडी आहे आणि व्ह्यू बघा. कपडे चेंज केले, कपडे म्हणजे टी शर्ट चेंज केले बघा. चाललोय आता आम्ही वानरलिंगी सुळका, जिथून व्हॅली क्रॉसिंग केली जाते आणि रॅपलिंग करतात. परंतु आता
पावसाळ्यामध्ये बंद आहे, तर सुळका बघण्याचा आनंद आपण घेऊ। चला वानरलिंगी सुळक्यापर्यंत पोहोचलो आपण। खूप कंट्रोल केलं। पुन्हा एकदा ढग आलेत आणि जो सुळका आहे तो एक्झॅक्ट इथे हा ढगाड गेलाय। आता काहीसा मोकळा झालाय भाग। काहीसा पार्ट आहे, थोडस खाली उतरावं लागेल, त्यानंतर आपला सुळका जो आहे तो दिसेल। इकडे भरपूर ट्रेकर्स आहेत, त्याच्यानंतर वर सुद्धा इकडे बघा हे आहेत, अजून त्या महादरवाजा पाशी पण काही आहेत। वानरलिंगी सुळक्यापर्यंत आपण पोहोचलोय। हा बघा वॅली क्रॉस करतात, हुक लावलेत, इथून वॅली क्रॉसिंग केली जाते त्या सुळक्यापर्यंत आणि मग तिथून रॅपलिंग करून पुन्हा खाली। वानरलिंगी सुळक्याला ढग चारी बाजूने आता ढग पूर्ण डोंगर झाकला गेलाय। पाऊस येण्याची नाट शक्यता आहे आणि इकडे जे सोडा वानर नाही तो आता पूर्णपणे नाहीसा झाला। मग अशी थोडाफार दिसत होता, काहीच दिसत नाही। एकदम मस्त मौसम झालेला आहे। जीवधनगडाचा वानरलिंगी सुळक्यापाशी आहोत आम्ही आणि आपल्या सोबत आज सचिन आम्हाला भेटला, तिकडे नाने काढला, त्याच्यानंतर त्या सोबत आलेला रोशन पाटील, बाकी आपले मेंबर होते केतन आणि माधव। तर आमचा आजचा हा ट्रेक या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे। भेटूया आता पुढच्या ट्रेकला। चला बाय दीपराजू।